तो आपण आज आहे ना पेरोल इन्फोमधलं काल आपण ग्रुप कसे करायचे ते बघितलं, एम्प्लॉय कसे तयार करायचे, युनिट कसे तयार करायचे, अटेंडन्स कसे तयार करायचे। आता आपण आज शिकणार आहोत पे हेड्स। आता पे हेड्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला जे पे हेड्स तयार करायचे ते म्हणजे आपल्याकडे पे हेड्स फॉर अर्निंग्स। आपल्याकडे टॅलीचं एक आपल्याकडे नोट्स आहेत, त्या नोट्समधून आपण पे हेड्स काय काय क्रिएट करायचे आहेत ते आपण बघूया। हे आपल्याला पे हेड्स तयार करायचे। पहिले जे पे हेड्स आहेत ते पहिल्यांदा आपण इथनं अर्निंगचे करूया। आता अर्निंगचे पे हेड्स आपल्याला तयार करायचे असतील तर आपण पहिलं जे इथं आहे क्रिएटमध्ये त्याला म्हणूया आपण बेसिक सॅलरी। ओके, म्हणजे कुठलाही एम्प्लॉय समजा कामाला लागला तर त्याचं सॅलरीचं स्ट्रक्चर तयार केलं जातं, त्याचं अर्निंग कसं असतं त्याच्यामधला पहिला जो पार्ट आहे त्याला म्हटलं आपण बेसिक सॅलरी। बेसिक सॅलरीमधनं इथनं पे हेड टाईपमधनं अर्निंग फॉर एम्प्लॉईज असं आपण सिलेक्ट करायचं। याची बेसिक सॅलरी जी असते ती नेहमी फिक्स असते। हा आपला खर्च आहे, सॅलरी आपला खर्च आहे म्हणून त्याला इथं आपण अंडर घ्यायचं आहे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट। याचा नेट सॅलरीवरती इफेक्ट होणार आहे का तर इथं होणार आहे। नेम टू बी डिस्प्ले इन द पेस्ट्री, पेस्ट्रीपरती याचं नाव काय दिसलं गेलं पाहिजे तर इथं आहे बेसिक सॅलरी। आणि यूज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅज्युटी, ग्रॅज्युटी म्हणजे काय, जर आपल्याला 5 वर्षे पूर्ण झाली तर कंपनीकडनं आपल्याला एक ठराविक रक्कम एक नोकरी सोडल्यानंतर आपल्याला भेटते त्याला आपण ग्रॅज्युटी म्हणतो। इथं आपण येस असं सेट करूया। सेट अँड अल्टर इन्कम टॅक्स डिटेल्स, इथं आपण येस असं सेट करूया। आता ह्या इन्कम टॅक्स कंपार्टमेंटमधनं की हा इथे एक आपल्याला ऑप्शन आहे लिस्ट ऑफ इन्कम टॅक्स कंपार्टमेंट्स, बेसिक सॅलरी हे आपण सिलेक्ट करायचं आहे, ऑन प्रोजेक्शन व्हॅल्यू आणि डिडक्ट द TDS अक्रॉस द पिरियड, म्हणजे ह्याच्यावरती आपला TDS वगैरे कापायचा असतो का तर इथं आपण ऑलरेडी येस म्हणतो। मग हे बेसिक सॅलरी घेतल्यानंतरनं याचं जे आपण कॅल्क्युलेशन टाईप जो आहे हा आपला कशावरती डिपेंड असतो तर ॲज पर द अटेंडन्स प्रेझेंट मंथ्स आणि ॲज पर कॅलेंडर पिरियड, बरोबर आहे। इथं आपण हे तीन टाईप इथनं आपण आत्ता बघितले, म्हणजे आपल्याकडे अटेंडन्सवरती घेणार आहे। आपलं कसं असणार आहे काम, अटेंडन्सवरती प्रेझेंट बरोबर आहे, मंथ्स ॲज पर कॅलेंडर पिरियड, नॉर्मल राउंडिंग इथनं आपण काय घेऊया 1 घेऊया। हा इथनं असं आपल्याला इथनं तयार करता येईल। आता इथं आपल्याकडे हे तयार झाल्यानंतर पुढचं जे आपल्याला तयार करायचं आहे त्याला म्हणलं आपण हाऊस रेंट अलाउन्स, बरोबर आहे। मग हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे काय, जो कोणी एम्प्लॉई असेल तो एम्प्लॉई इथं आपल्याकडे काम करतो त्याला आपण घर भत्ता दिला जातो। इथं आपण घेऊया हाऊस रेंट अलाउन्स, हे पण आपण अर्निंगमध्ये पकडणार। इथं आपण फीज घेतलं, हा आपला खर्च आहे हाऊस रेंट अलाउन्स। नेमलिस्टमध्ये आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो आपण HRA, बरोबर आहे। इथं यूज फॉर कॅल्क्युलेशन ग्रॅज्युटी नो आहे, सेट फॉर इन्कम टॅक्स डिटेल्स इथं आपण येस असं सेट केलं आणि इथनं हाऊस रेंट अलाउन्स असं आपण सिलेक्ट करणार आहे। जसे आपलं लिस्ट ऑफ इन्कम टॅक्स कंपार्टमेंट्स ऑन प्रोजेक्शन व्हॅल्यू। मग आता ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे कशावरती होणार आहे तर आपल्या बेसिक सॅलरीवरती होणार आहे, त्यामुळे इथं आपण ऑप्शन घेतला ॲज कॉम्पिटेटेड व्हॅल्यू, येस नॉर्मल राउंडिंग, येस ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला। याला फॉर्म्युला काय आहे तर बेसिक सॅलरीच्या 15%, 20% किंवा 40% इट्स अ डिपेंडिंग अपॉन द पोस्ट, म्हणजे त्या एम्प्लॉईची पोस्ट काय आहे त्याच्यावरती आपलं डिपेंड असणार आहे। ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला बेसिक सॅलरी एंटर, इथं आपण परसेंटेज आत्ता इथं घेऊया 40% फॉर एक्झाम्पल। ओके, हा इथनं आपल्याकडे आपण दुसरा पे हेड्स आपण तयार केला। तिसरा जो आपल्याकडे पे हेड्स आहे तो आता कुठला आहे तो इथनं आपल्याला बघता येईल, तो काय कन्व्हेन्स, बरोबर आहे। प्रत्येकाचा कन्व्हेन्स काय असतो वेगवेगळा असतो, आता इथं आपल्याला कन्व्हेन्स इथं अर्निंग्स, बरोबर आहे, कन्व्हेन्स
इथं आपण येस असं सेट करूया आणि इथं अदर अर्निंग्स अलाउन्स ऑर टॅक्सेबल इन्कम प्रोजेक्शन. आता हे जे आपण घेणार आहे कन्व्हेन्स वगैरे हे आपण कसं टाईप करणार आहे, ॲज अ यूजर डिफाईंड व्हॅल्यू, म्हणजे आपण ते सरळ ती जी फिगर आहे आपण ते सरळ हाताने आपण टाईप करणार आहोत. ओके, कन्व्हेन्स. आता कन्व्हेन्स झाल्यानंतर ना पुढचा जो पेड्स आहे तो म्हणजे कुठला आपला येत नाही, बोनस. बोनस इथं काय म्हणलं आपण त्याला अर्निंग्स, बोनस काय माझा खर्च आहे, बरोबर आहे. बोनस इथं आपल्याला येस, आणि इथनं आपण या लिस्टमधनं आपण इथनं बोनस सिलेक्ट करायचे, दिसतंय अशा पद्धतीने. आणि हे सुद्धा आपण ॲज अ युजर डिफाईन व्हॅल्यूप्रमाणेच आपण घेणार आहोत. आता पुढचा जो आपल्याला ऑप्शन आहे तो म्हणजे व्हेरिएबल पे, बरोबर आहे. व्हेरिएबल पे हा सुद्धा आपला एक प्रकारचा काय असतो, अलाउन्स असतो. इथं आपण येस असं सेट करणार, इथं अदर अर्निंग्स ऑन प्रोजेक्शन व्हॅल्यू ॲज अ युजर डिफाईन व्हॅल्यू. ओवरटाईम जो असतो तो नॉर्मली आपल्याला कुणाला भेटतो, एम्प्लॉई लोकांना भेटतो. आता आपण ह्याच्यामध्ये ओवरटाईम आपण क्रिएट करायला नको आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपण जे आत्ता तयार केलं त्याला आपण काय म्हणलं, आपण अर्निंग पेहेड्स. काय म्हणतो आपण त्याला, अर्निंग पेहेड्स. हे एम्प्लॉई अर्निंग पेहेड झाले. आता मला काय की त्या एम्प्लॉईच्या पगारातनं काय काय डिडक्शन होणार आहे, मग एम्प्लॉईच्या पगारातनं काय काय डिडक्शन येतं बिल आता, तर एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आहे, एम्प्लॉय ई एस आहे, एम पी एस आहे, प्रोफेशनल टॅक्स आहे आणि कॅन्टीन डिडक्शन आहे. हे सगळे डिडक्शनचे प्रकार आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे करायचे आहे. मग ते डिडक्शनचे प्रकार आपल्याला करताना काय काय गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं कुठलं आहे तर एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, तो आपला किती येत नाही, एकूण आता 12% आहे, बरोबर आहे. तर आता आपण एम्प्लॉई डिडक्शनचा आपण तयार करूया. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ॲट 12%. ओके, आता हे माझं काय एम्प्लॉईचं स्टॅट्युटरी डिडक्शन आहे, म्हणून इथनं आपण सिलेक्ट केलं एम्प्लॉई स्टॅट्युटरी डिडक्शन, दिसतंय. एंटर. आता हे जे आपण प्रॉव्हिडंट फंडाचं डिडक्शन केलेलं आहे हे कुठल्या अकाउंटच्या अंडरमध्ये येईल, तर ह्याला घेतलं आपण पी एफ अकाउंट नंबर 1. हा जो पी एफ आपण कट करतो ही जबाबदारी भरण्याची कंपनीची असते, म्हणून त्याला इथनं आपण सिलेक्ट केलं करंट लायबिलिटीज. नेम्ड नेट अफेक्टेड सॅलरी काय म्हणलं आपण इथनं, येस. आता ह्याचं पी एफचं काय इथं होणार आहे का, तर इथं आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणू आपण त्याला, पी एफ ॲट 12%. ओके, म्हणजे माझ्या पेमेंट सिस्टमला हे असं म्हणून डिस्प्ले होईल. इथं काय म्हणलं आपण, नॉर्मल राऊंडिंग 1. हे कशावरती घ्यायचं, ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला. बेसिक सॅलरीचा पी एफ हा कशावरती काढतो, ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला. बेसिक सॅलरी त्याच्या पर्सेंटेज किती म्हणलं आपण, 12%. म्हणजे समजा 10,000 रुपये समजा बेसिक सॅलरी असेल तर त्याच्या 12%, म्हणजे किती रपला होईल, 1200 होईल. ओके, एंटर. हे झालं आपल्याकडे आता हे डिडक्शन झालं, बरोबर आहे. पुढचं जे डिडक्शन आत्ता आहे ते आपलं कुठलं येतं, तर आपल्याला इथं आता बघता येईल, तर एम्प्लॉई ई एस आय सी 1.75. ओके, एम्प्लॉई ई एस आय आय सी ॲट 1.75%, म्हणजे जी काय माझी टोटल अर्निंग सॅलरी असेल त्या अर्निंग सॅलरीच्या 1.75% आपण तिथनं घेणार आहोत. त्याला काय घेतलं आपण, एम्प्लॉई स्टॅट्युटरी डिडक्शन. ओके, ई एस आय इथं आपण ऑप्शन सिलेक्ट करायचा, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स. करंट लायबिलिटीज इथं आता इथं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये ई एस आय सी, बरोबर आहे, ॲट 1.75%. ओके, नॉर्मल लिमिट ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला. आपण ह्याच्यामध्ये काय करणार, जे सगळे आपले अलाउन्सेस आहेत ते सगळे आपण ॲड करूया. बेसिक सॅलरी इथं काय म्हणायचं, ॲड. पुढं काय घेतलं आपण, बोनस. आता बोनस नको घ्यायला, आपण कन्व्हेन्समध्ये घ्या, कारण बोनस हा आपल्याला रेग्युलर नाही मिळत, हा वर्षात ना एकदा भेटतो, बरोबर आहे. कन्व्हेन्स, एच आर ए, बरोबर आहे, आणि व्हेरिएबल पे.
बरोबर आहे। म्हणजे ह्या 4000 ते सगळे आपण अर्निंग्स ऐड केले तर ह्याचा 1.75% हे इतना आपण आता आपलं हे केलं दिसतंय। पुढचं जे आहे त्याला आपण काय म्हणलो एम्प्लॉई एनपीएस, काय म्हणलं आपण त्याला एम्प्लॉई एनपीएस ॲट 10%। एनपीएस म्हणजे काय, नॅशनल पेन्शन स्कीम, म्हणजे माझ्या पगाराव्यतिरिक्त तुम्ही माझ्याकडनं अजून काही कटिंग करा, त्याला म्हणलं आपण एम्प्लॉई एन पी एस ॲट 10%। ओके, आता हे काय आपलं डिडक्शन आहे, त्याला काय घेतलं आपण एम्प्लॉई स्टॅट्युटरी डिडक्शन। ओके, आता हे नॅशनल पेन्शन स्कीम आहे, हे कुठल्या स्कीममध्ये आहे त्यांनी जो जिथे ॲप्लिकेशन करेल त्या पद्धतीत। आता इथं आपण टूला घेऊया, दिसते करंट लायबिलिटीज, इथनं आपण म्हणूया एन पी एस, एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम वन ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला कशावरती, तर बेसिक सॅलरीच्या 10% काढा, बरोबर आहे। इथं आपण घेताना काय घेतलं, इकडून आत्ता 10% घेतलं म्हणजे इथनं 10%। ओके, पुढचं जे आहे त्याला म्हणलं आपण इथनं प्रोफेशनल टॅक्स, माझ्याकडे जे काही इन्कम मिळतं त्याच्यावरती दर महिन्याला माझं माझ्या सॅलरीच्या रेंजप्रमाणे इथनं माझ्याकडे डिडक्शन होणार आहे। याला काय म्हणलं आपण एम्प्लॉईज स्टॅट्युटरी, एम्प्लॉई स्टॅट्युटरी डिडक्शन, त्याला इथं ऑप्शन आहे प्रोफेशनल टॅक्स दिसतंय इथं, त्याचा जो काही नंबर असेल तो इथनं आपण आता टेम्पररी फिडअप करूया। करंट लायबिलिटीज आहे इथं नॉर्मल ऑन करंट अर्निंग, मी समजा अप टू 10,000 असेल तर त्याला इथं नो इन्कम टॅक्स, 10 ते 15 असेल बरोबर आहे त्याला इथं किती 150 रुपये, आणि अभव 15,000 असेल तर त्याला इथं किती होईल प्रोफेशनल टॅक्स 200। आता हे ही जी फिगर आपण आता थोडीशी अंदाजे आपण टाकली आत्ता। ओके, प्रोफेशनल टॅक्स। आता पुढं काय माझ्याकडे कॅन्टीन डिडक्शन। ओके, कॅन्टीन डिडक्शन ह्याला म्हणायचं डिडक्शन फ्रॉम एम्प्लॉईज। स्टॅट्युटरी डिडक्शन म्हणजे काय, जे गव्हर्नमेंटचे पी एफ, ई एस आय, एन पी एस, प्रोफेशनल टॅक्स हे जे असतात त्याला आपण काय म्हणतो गव्हर्नमेंट स्टॅट्युटरी डिडक्शन। आता हे काय, डिडक्शन फ्रॉम एम्प्लॉईज। ओके, इथं आपण घेतलं आत्ता। ओके, ह्याला काय म्हणलं आपण कॅन्टीन डिडक्शनमध्ये, हा आपला काय खर्च आहे इनडायरेक्ट ॲज युजर डिफाईंड व्हॅल्यू दिसतंय ना, तिथं आपण आत्ता तयार केलं। ओके, म्हणजे आत्ता जे आपण तयार केलं हे आपण काय केलं, आपण आत्ता एम्प्लॉईज अर्निंग अँड डिडक्शन पेहेड्स। ओके, एवढा भाग समजला आता ह्यातनं, ह्यात काय शंका वाटते का आता, नाही वाटते। ओके, हा इथनं आपण आत्ता इथनं आपण तयार केलं आहे। आजच्या भागामध्ये आपण आज फक्त एवढंच बघूया।